नमस्कार मित्रांनो, तर जीएम अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजेच आरटीओ इन्स्पेक्टर, तर याचा जो संपूर्ण सिलेबस आहे तर तो आपण डिस्कस करणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की येणाऱ्या 2020 मध्ये जे आहे तर ते या एक्झामची नोटिफिकेशन येणार आहे. त्याच आधीच आपल्याला जर सिलेबस माहिती असेल आणि कुठल्या घटकांवर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत हे जर माहिती असेल तर आपला अभ्यास कमीत कमी वेळात पूर्ण होईल आणि या एक्झामसाठी आपल्याला मदत देखील होईल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो प्रीचा सिलेबस आहे तोच डिस्कस करणार आहोत. जी पूर्वपरीक्षा आहे जी अत्यंत महत्वाची आहे की ज्याच्यामध्येच खूप सारे इंजिनियर जे आहे तर ते बाहेर पडतात, तर अशीच जी पूर्वपरीक्षा आहे तिच्याविषयी माहिती घेऊया. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण मेन्स वगैरे जे आपण सिलेबस आहे तो आपण पाहूया. सर्वात आधी आपण प्रीचा सिलेबस पाहूया. तर त्याआधी ही माझी प्रोफाईल आहे, जर तुम्हाला आणखी माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या जे आहे इन्स्टा अकाउंटला भेट देऊ शकता. ठीक आहे, पुढचं पाहूया स्टेजेस. तर या एक्झाममध्ये एकूण 3 पायऱ्या असतील की ज्याच्यानंतर तुम्हाला तुमचं यशाचं शिखर किंवा तुम्हाला ही पोस्ट मिळणार आहे. पहिलं आहे पूर्वपरीक्षा, मग पूर्वपरीक्षा, प्री एक्झाम. मग ही पूर्वपरीक्षाच महत्वाची आहे कारण की याच्यामध्ये एक असा सिलेबस असतो की ज्याचा आपल्या इंजिनिअरिंगशी काही संबंध नसतो, मग आपल्याला त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रिपेअर व्हावं लागतं. त्याच्यानंतर प्री क्रॅक झाली, प्रीचा एक कट ऑफ लागतो. प्री क्रॅक झाल्यानंतर आपल्याला मेन्स ही द्यावी लागते. मग मेन्समध्ये आपले सगळे इंजिनिअरिंगचेच विषय असतात म्हणून आपल्याला ते अनोळखी वाटत नाही, फक्त त्याची थोडीशी प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते. त्याच्यानंतर आहे फिजिकल एक्झाम असते. मग या परीक्षेसाठी काहीतरी फिजिकल क्रायटेरिया ठेवलेला आहे, उंचीचा, त्याच्यानंतर चेचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. तो जर व्यवस्थितपणे फुलफिल केला मग त्याच्यानंतर आपली जी आहे तर ती जॉईनिंग होऊ शकते. मग याच्यामध्ये सर्वात महत्वाची मेनची एक्झाम आहे कारण की मेनच्या एक्झाम वरूनच जे आहे तर ते आपलं सिलेक्शन होत असतं. फिजिकल जे आहे ते फक्त त्यांचा क्रायटेरिया फुलफिल केला पाहिजे. त्याच्यानंतर प्रीच्या एक्झाम मध्ये फक्त आपण प्री एक्झाम कशी तरी त्यांचा जो कट ऑफ आहे तो क्रॅक केला पाहिजे. आणि जर मेनची एक्झाम आपण क्रॅक केली तरच आपली जी आहे तर ती जॉईनिंग इथं होणार आहे. ठीक आहे, मागच्या वेळी या एक्झामसाठी कुठलाही इंटरव्ह्यू नव्हता आणि आत्ता सुद्धा इंटरव्ह्यू नसेल असं आपण गृहित धरूया. ठीक आहे, पुढची रूपरेषा आपण जर पाहिली की नुकतंच MPSC ने जे आहे 2020 साठी आपलं कॅलेंडर म्हणजे वर्षभराची त्याची वाटचाल कशी असणार आहे तर हे जे आहे प्रकाशित केलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की या एक्झाम विषयीची जी नोटिफिकेशन आहे तर ती फेब्रुवारी 2020 मध्ये येईल. त्याच्यानंतर 28 एप्रिलला ही एक्झाम असेल, पण आपण असं गृहित धरूया की ही 5व्या महिन्याला जाईल, म्हणजेच आपल्याकडे 5 महिने आहेत अभ्यासासाठी. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तर ती मेनची एक्झाम असणार आहे 1/9/2019ला. पण आपलं सर्वात जास्त जे टार्गेट असणार आहे तर ते प्रीच्या एक्झामवरच असणार आहे की आपण प्रीची एक्झाम कशी क्रॅक करतो, मेनच्या एक्झामला आपल्याला वेळ भेटणारच आहे. ठीक आहे, तर नोटिफिकेशन प्रमाणे मागच्या 2017ला जी नोटिफिकेशन आली होती त्याच्यामध्ये जो सिलेबस होता तो आपण पाहणार आहोत. आत्ता पण सेम सिलेबसच असणार आहे. याच्यामध्ये 3 विषय होते. एक आहे सामान्य अध्ययन ज्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो, दुसरा आहे बुद्धिमापन चाचणी आणि तिसरा आहे यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी. मग याच्यामध्ये जे आहे तर ते इंजिनिअरिंगच्या ट्रेडशी विषयी जे आहे क्वेश्चन येतात यंत्र अभियांत्रिकीमध्ये. आता 100 क्वेश्चन आहेत आणि 100 गुणांसाठी, म्हणजेच प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कसाठी आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण आहे. सर्व जे क्वेश्चन आहेत यांचा पॅटर्न आपल्याला MCQ टाईप बघायला मिळतो, म्हणजे अनेक पर्यायांपैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. ठीक आहे, अशी याची रचना आहे. आता मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आपण पाहूया. जर मागील काही क्वेश्चन पेपरचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला दिसून येईल की सर्वात जास्त वेटेज हे सामान्य अध्ययन या टॉपिकला आहे, म्हणजे जवळपास 50 मार्क्स एकटं सामान्य अध्ययनच घेतं. उरलेलं बुद्धिमापन चाचणी हे 30 घेते आणि आपलं इंजिनिअरिंग ट्रेड जो आहे
तो 20च मार्क देतो, म्हणजे 20 मार्क्स म्हणजे 20च क्वेश्चन. सामान्य अध्ययनाचे जवळपास 50 प्रश्न येतात, बुद्धिमापनचे 30 प्रश्न आणि इंजिनिअरिंगच्या ट्रेडचे 20 प्रश्न, म्हणजे 100 मार्क्स आणि 100 प्रश्न. मग भरपूर विद्यार्थ्यांना सर्वात जास्त जो कठीण जातो तो असतो सामान्य अध्ययन, कारण की हा जो आहे इंजिनिअरिंगशी परिचित नसतो आणि इंजिनिअरिंगमध्ये कुठल्याही त्याच्याविषयी जे आहे माहिती नसते. पण जे विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करत असतील इंजिनिअरिंगमध्ये असताना, तर त्यांच्यासाठी हा फारसा नवीन नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहीत नाही, पॉलिटिक्स माहीत, पॉलिटी माहीत नाही, इतिहास माहीत नाही, इकॉनॉमिक्स माहीत नाही, तर त्यांच्यासाठी हा टॉपिक थोडासा अवघड ठरू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे आपण इंजिनियर आहेत, कमीत कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायची सवय आहे, वन नाईट मध्ये आपण विषय काढणारे माणसं आहोत, तर आपल्यासाठी काही एवढं अवघड नाही 5 महिन्यात हे विषय शिकणं. जे BA BSc चे मुलं वर्षभर लावतात तेच आपण 5 महिन्यात 2 महिन्यात ते इझिली ते विषय शिकू शकतो, ती आपली खासियतच आहे. ठीक आहे, तर सामान्य अध्ययन हा महत्वाचा टॉपिक आहे, याच्याविषयीच आपण फोकस देणार आहोत, कारण की इंजिनिअरिंगचा अभ्यास कसा करायचा, काय करायचा हे आपल्याला सर्वांनाच माहितीच आहे. बुद्धिमापनचा जर मुलं तर करतच राहतात, गेटच्या एक्झामसाठी वगैरे ऍप्टिट्यूडचा अभ्यास करतच राहतात, आता सामान्य अध्ययनामध्ये काय काय वाचायचं आहे आणि कुठपर्यंत वाचायचं आहे याची जर आपल्याला लिमिट समजून गेली, म्हणजे कन्स्ट्रेंट जर समजून गेलं की इनिशियल बाउंड्री कंडिशन आणि फायनल बाउंड्री कंडिशन हे जर आपलं एका वेळी क्लिअर झालं तर आपण इझिली ही एक्झाम क्रॅक करू शकू. ठीक आहे, आता सामान्य अध्ययनाच्या मागच्या काही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस जर केलं, त्याच्यानंतर 2017 जी एक्झाम झाली होती त्याचं जर अनालिसिस पाहिलं तर त्याच्यामध्ये हे 7 घटक होते. ठीक आहे, या 7 घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत आणि किती मार्क्सला क्वेश्चन आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया. तुम्हाला हा एक संपूर्ण चार्ट जो आहे दिसणार आहे, ज्या चालू घडामोडी आहेत म्हणजे करंट अफेअर्स, तर याच्यावर 8 प्रश्न आले होते. सामाजिक सुधारणा व इतिहास, बघा हे दोन्ही टॉपिक जरी वेगवेगळे दिले असले तरी हे एकच आहेत, म्हणजे तोच संपूर्ण कालखंड आहे, म्हणून 4-4 म्हणजे 8 क्वेश्चन याच्यावर आले होते. औद्योगिक सुधारणावर 8, सामान्य विज्ञानवर 9, भूगोलावर 9 आणि नागरिक शास्त्रावर 8, तर असे 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी. आता मग तुम्ही म्हणणार की चालू घडामोडीमध्ये काय येणार आहे, इतिहासमध्ये काय वाचायचं आहे, भूगोलमध्ये काय वाचायचं आहे, सामान्य विज्ञानमध्ये काय अभ्यास करायचा आहे, तर बघा ऑलरेडी टाइम कमी आहे. आपल्याला जेवढे इम्पॉर्टंट आहे, जसं आपण इंजिनिअरिंगमध्ये काय करतो की शेवटचे 3 चॅप्टर आपल्याला इम्पॉर्टंट असतात, तर तेवढंच करतो आपण, त्याच्यावरून सुद्धा जास्तीत जास्त स्कोर करून आपण पास होऊन जातो. तर इथं आपल्याला तेच करायचं आहे, इथं आपल्याला एक्झाम क्रॅक करायची, म्हणून त्याचे महत्वाचे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहे. तर सर्वात आधी आहे चालू घडामोडी. तर चालू घडामोडीमध्ये असे क्वेश्चन अपेक्षित असतात की ज्यांचा राज्याशी, राष्ट्राशी आणि इंटरनॅशनली काही कनेक्शन असेल, म्हणजे चालू घडामोडी म्हणजे एक्झाम येण्याच्या आधीच्या 1 वर्ष आधीच्या सर्व चालू घडामोडी, ज्या स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनलचे रिलेटेड असतील असे सर्व करंट इव्हेंट्स. मग याच्यामध्ये काय काय येतं, मग याच्यामध्ये डिफेन्स न्यूज म्हणजे लष्करी बातम्या ज्या असतात, मग याच्यामध्ये काय असतात, मिलिटरी एक्झरसाइज असतात. आता बघा कुठल्याही 2 देशांमध्ये जेव्हा लष्करी सराव होतो, भारत अमेरिका, भारत जपान, भारत सिंगापूर, मग याच्यामध्ये आपल्या 3 दलांचे नेव्ही, एअरफोर्स, त्याच्यानंतर मिलिटरी आर्मीच्या, या 3 ज्या मिलिटरी एक्सरसाइज होतात यांचं नाव काय, मग आपल्याला असा प्रश्न विचारतील की मैत्री ही लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये होतो, हँड इन हँड हा लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये होतो, मग असं पण देतील की या वर्षीचा भारत आणि चायना मधला लष्करी सराव कुठं झाला, कसा झाला, म्हणजे अशी विधानं देऊन आपल्याला विचारतील, म्हणून ती मिलिटरी एक्सरसाइजच्या डिफेन्स न्यूज आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मिसाईल, मग अग्नि 5 आहे, बराक आहे, मग सांगतील की अग्नि 5 विषयी खालील विधानं ओळखा, म्हणजे योग्य विधानं ओळखा, मग याच्यामध्ये सांगतील की अग्नि मिसाईल ही सरफेस टू एअर मिसाईल आहे, मग याची मारक क्षमता एवढी आहे म्हणजे एवढ्या दूरपर्यंत त्याची रेंज आहे, ही DRDO विकसित केलेली आहे, HLने विकसित केलेली आहे, म्हणजे असे प्रश्न येतच राहतील, मग त्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर एअरक्राफ्ट वेगवेगळे, मग रफाईल एअरक्राफ्ट आहेत, तेजस एअरक्राफ्ट आहेत, त्यांच्या स्पेसिफिकेशनवर जे आहे तर ते प्रश्न येत असतात. पुढचा आहे स्पेस न्यूज,
मग स्पेस न्यूज मध्ये इस्रोचे जे वेगवेगळे मिशन आहेत, जसं इस्रोचं चंद्रयान मिशन आहे, फ्युचरचे वेगवेगळे मिशन आहेत, त्यांविषयी माहिती येते. त्याच्यानंतर इस्रो वेगवेगळे जे सॅटेलाइट लॉन्च करते PSLV JSLVच्या माध्यमातून, तर त्यावर सुद्धा प्रश्न येत असतात. पुढचा वेगवेगळ्या शासकीय ज्या योजना आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत, मग त्या राज्य शासनाच्या असतील किंवा केंद्र शासनाच्या असतील, तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. पुढचा स्पेशल डेज म्हणजे काय असतं, की समजा 5 ऑक्टोबर आहे, मग प्रश्न विचारतील की 5 ऑक्टोबरला कोणता दिन साजरा होतो, मग यावर्षी 5 ऑक्टोबरला कोणता दिन साजरा झाला, त्याची थीम काय होती, त्याचं वैशिष्ट्य काय होतं, तर असे प्रश्न येतात. पुढचं आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये वर्ल्ड बँक, IMF, RBI, CBI, तर या सर्वांविषयी प्रश्न येतात. त्याच्यानंतर ज्या स्पोर्ट्सच्या घडामोडी असतात, क्रीड्याच्या घडामोडी संपूर्ण वर्षभराच्या, क्रिकेट सोडून, बघा क्रिकेट सोडून जे असे खेळ असतात की ज्यांच्याकडे सहसा कोणाचं लक्ष जात नाही, तर त्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न येतात. त्याच्यानंतर काही पुरस्कार असतील, ऑस्कर असेल, राष्ट्रीय पुरस्कार असेल, राज्य पुरस्कार असेल, तर यांविषयी क्वेश्चन येतात. तर बघा एवढ्या गोष्टींवर जरी एकदम प्रॉपर फोकस केला तरी आपला चालू घडामोडीचा जो टॉपिक आहे तर तो कव्हर होईल. बघा हा जो चालू घडामोडीचा टॉपिक आहे हा अत्यंत वास्ट आहे, म्हणजे हा 5 महिने काय की अत्यंत वर्षभरात दिवसाला जवळपास 1000 न्यूज येतात. मग आपल्याला काय करायचंय, जे पॉईंट महत्वाचे आहेत तेच करायचे आहेत, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आउटपुट आपल्याला घ्यायचं आहे, ठीक आहे. पुढचं आहे सामाजिक सुधारणा. मग सामाजिक सुधारणामध्ये काय आहे, मग संत आहेत, मग संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यां सर्वांविषयी माहिती, यांनी लिहिलेले ग्रंथ, यांच्या काळात झालेल्या घडामोडी याच्यावर प्रश्न. मग समाज सुधारक, मग राजा राममोहन राय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद, काही गव्हर्नर असतील त्यांच्याविषयी, मग त्यांनी कोणकोणती सामाजिक कार्य केली, त्यांनी कोणकोणती वृत्तपत्र सुरू केली, त्यांच्या काळात झालेल्या सामाजिक आंदोलने, तर या सर्वांवर प्रश्न जे आहे तर ते येत असतात. हा सर्व सामाजिक सुधारणांचा टॉपिक आहे. पुढचा आहे इतिहास. मग इतिहास म्हणजे जो आधुनिक भारताचा इतिहास झाला, तर त्याच्यातच हे सर्व गोष्टी येतात जवळपास समाज सुधारक. मग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा ब्रिटिश भारत आले तेव्हापासून आणि ब्रिटिश आपल्याला सोडून गेले तेव्हापर्यंतचा तो संपूर्ण इतिहास, मग याच्यावर प्रश्न असतात. मग वेगवेगळे गव्हर्नर जनरल असतील, मग वेगवेगळे स्वतंत्र लढे असतील, स्वातंत्र्य संग्रामावर प्रश्न येतात, त्याच्यानंतर स्वातंत्र्य वीरांवर प्रश्न येतात, तर हे सर्व प्रश्न इतिहासामध्ये आहेत, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचं आहे औद्योगिक सुधारणा. मग या औद्योगिक सुधारणामध्ये विविध करार, मग मागच्या एक्झामला जसं ओटावा करारवर प्रश्न आला होता, त्याच्यानंतर ज्या कामगार संघटना आहे त्याच्यावर येतो, 18व्या शतकात इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, त्याच्यावर प्रश्न येतो. त्याच्यानंतर सरकारच्या ज्या इंडस्ट्रियल पॉलिसीज आहेत त्यांच्याविषयी प्रश्न येतो. त्याच्यानंतर सरकारचं जे जे उद्योग क्षेत्र आहे त्यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न येतो, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी औद्योगिक सुधारणा या टॉपिकमध्ये येतात, पण हा पण फार महत्वाचा आहे. पुढचं आहे सामान्य विज्ञान. आता बघा हा टॉपिक इंजिनिअरिंगच्या आपल्या विद्यार्थ्यांना जसं जड जात नाही, ऑलरेडी इंजिनिअरिंगमध्ये फिजिक्स कव्हर होऊन जातं, मटेरियल सायन्स वगैरेमध्ये जे आहे तर ते केमिस्ट्री कम्प्लीट होऊन जातं. त्यांचा हा संपूर्ण टॉपिक आहे तो आपला इझिली कव्हर होऊन जाणार आहे. बघा सायन्सला आपल्याला जास्त वेळ द्यायची गरज नाही, फक्त व्यवस्थित जर पुस्तक वाचलं तरी होऊन जाणार आहे, पण बाकीच्या ज्या आधीच्या ज्या गोष्टी पाहिल्यात तर त्या आपल्याला व्यवस्थित कन्सेप्ट समजून क्लिअर करूनच घ्यावं लागतील, ठीक आहे. पुढचं आहे भूगोल. आता भूगोल पण जे आहे दिसतो तेवढा सोपा नाही, फार मोठा भूगोल आहे, परंतु महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल एवढा जरी टॉपिक केला तरी फार आहे. मग याच्यामध्ये काय असतं की महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कशाचे खनिज साठे आहेत, कोणत्या जिल्ह्याच्या सीमा कशाशी लागलेल्या आहेत, महाराष्ट्रातनं जाणारे जे महामार्ग आहेत, नॅशनल हायवे आहेत ते, स्टेट हायवे, रस्ते, वाहतूक, दळणवळणाच्या सुविधा यांच्याविषयी प्रश्न येतात. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं पर्जन्यमान याच्यावर प्रश्न येतात, आणि भारताच्या छोट्या मोठ्या गोष्टींवर भूगोलाचे प्रश्न येतात. जास्त डीपमध्ये भारताच्या भूगोलाविषयी विचारलं जात नाही आणि जगाच्या भूगोलाविषयी तर अजिबातच क्वेश्चन नसतात, ठीक आहे. हा सम भूगोल झाला. पुढचं सिलॅबसमध्ये आहे नागरिक शास्त्र. मग नागरिक शास्त्रामध्ये
दोन टॉपिक आहेत ऍक्च्युअली मध्ये. एक आहे पॉलिटी जो राज्यशास्त्र आहे आणि दुसरा आहे पंचायत राज. आता पॉलिटी विषयी तुम्हाला माहिती असतं, परंतु पॉलिटी मध्ये फार काही कन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या, त्या जर थोड्या क्लिअर झाल्या तर एक्झाम इझिली क्रॅक होईल. त्याच्यामध्ये काही महत्वाच्या टॉपिकवर वारंवार प्रश्न येतात, जसे मूलभूत हक्क, त्याच्यानंतर आहे राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट, वेगवेगळी कलम, जसं विचारतात की कलम 81 चा अर्थ काय, 144 चा अर्थ काय आहे, वेगवेगळ्या घटना दुरुस्तींवर प्रश्न येतात. त्याच्यानंतर पंचायत राज, पंचायत राज मध्ये हेच आपले ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यामध्ये अध्यक्षांची निवड कशी होते, सरपंचांची निवड कशी होते, ग्रामसभा कधी भरवली जाते, तर या सर्व प्रश्न. त्याच्यानंतर महानगरपालिका, महानगरपालिकांवर प्रश्न येतात. आणि याच्यामध्ये जर आपण प्रॉपरली फक्त 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती एकदम जर प्रॉपर केली तरी याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क जे आहेत तर ते कव्हर होणार आहे. तर हा संपूर्ण सिलेबस आपला सामान्य अध्ययनाचा, याच्यामध्ये आपण सर्व टॉपिक पाहिले. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिक्स वर जे आहे व्यवस्थित लेक्चर सिरीज कंडक्ट करूया, जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे तर तो प्रॉपर होणार आहे. ठीक आहे, पुढचं आहे बुद्धिमापन चाचणी. या बुद्धिमापन चाचणीमध्ये दोन भाग आहेत, ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग. ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग तुम्ही जे आहे तर ते घरी बसून करू शकता, त्याच्यासाठी क्लास वगैरे लावण्याची काही गरज नाही. आणि सांगायला गेलं तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अजिबातच गरज नाही या गोष्टींची, ते ऑलरेडी हुशार राहतात आणि त्यांचं ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग 4 वर्षामध्ये व्यवस्थित क्लिअर होऊनच जातं. म्हणून क्लास वगैरे लावण्याची काही गरज नाही. हा फक्त थोडं काही असेल तर ते व्हिडिओ पाहून वगैरे, युट्यूबवर फार व्हिडिओज आहेत ते पाहून सुद्धा तुम्ही शिकू शकता. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, याच्यासाठी पण क्लास लावण्याची काही गरज नाही. फार काही गेट लेवलचं काही क्वेश्चन येत नाही, सिम्पल सिम्पल क्वेश्चन असतात, सिम्पल सिम्पल कन्सेप्ट असतात जे आपल्या झालेल्या आहेत, फक्त आपल्याला रिवाईज करायच्या आहेत. ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या पाठ करायच्या, ज्या समजून घ्यायच्या ते समजून घ्यायचं. ठीक आहे, मग याच्यामध्ये सर्वात जास्त फोकस आपल्याला प्री साठी सांगतोय मी. प्री साठी आपल्याला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वर फोकस द्यायचा आहे. मग ऑटोमोबाईलचा जो लास्ट सेमला असतो आपल्याला तो पूर्ण व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचा. त्याच्यानंतर आयसी इंजिन वर सगळ्यात जास्त प्रश्न येतात, ते करून घ्यायचे. सध्या रिसेंट ट्रेडवर म्हटले तर रिसेंट इलेक्ट्रिक व्हेकलचं फार वेड चालू आहे. त्याच्यानंतर BS6 येणार आहे, इमिशन्स नॉर्म आहेत, याच्यावर क्वेश्चन करायचे. बघा 20 क्वेश्चन येणार आहेत इंजिनिअरिंगवर, फार काही डिप्लोमाचे सर्वे पुस्तकं वाचायला आपल्याला काही वेळ नाही. ऑटोमोबाईल केला, आयसी इंजिन केला, 20 पैकी 15-16 तर कसेही सॉल्व होतील. आणि आपलं इंजिनिअरिंग मध्ये फार काही झालेलं असतं, आपण व्यवस्थित जर अनालिसिस केलं तरी होऊन जाईल आपल्याला. ऍप्टिट्यूड व्यवस्थित प्रॅक्टिसने होऊन जाणार आहे. हे 20 ते 30-50 आपला अर्धा सिलेबस तर एका महिन्यात सुद्धा प्रॉपर क्लिअर होऊ शकतो. हा राहिलं सामान्य अध्ययनाचा जो भाग आहे त्याला थोडीशी प्रॅक्टिस करायची. आता 1 जानेवारीपासूनच संकल्प करा, नवीन वर्षाचा संकल्प करा की येणाऱ्या वर्षी मी असिस्टंट मोटार व्हेकलचा अभ्यास करेल आणि ही पोस्ट काढेल आणि जे आहे तर ते माझं करिअर जे आहे तर ते सेट करणार आहे. ठीक आहे, तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या कोर्सविषयी व्यवस्थित जाणून घेऊया. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याच्यावर आम्ही नक्कीच जे आहे तर ते आन्सर देणार आहोत. ठीक आहे, तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.